नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण महाट्रान्सको याच्यामध्ये विद्युत सहाय्यक म्हणजे टेक्निकल असिस्टंट हे जे पे स्केल ग्रेड 4 पोस्ट आहे, कंत्राटी जरी त्यांनी म्हटलेलं असेल तरी 3 रेग्युलर होणार आहे ही पोस्ट. त्याच्यामध्ये जी परीक्षा पद्धत आहे कशा पद्धतीने एक्झामिनेशन होईल, एक्झामिनेशन मध्ये कुठले टॉपिक्स येणार आहेत, परीक्षा पद्धतीमध्ये मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे नसणार आहे, कसं कॅल्क्युलेशन होणार आहे, जर मल्टिपल शिफ्ट मध्ये झालं तर नॉर्मलायझेशन लागू होणार का, त्याच्या व्यतिरिक्त किती वेळ तुमच्याकडे असणार आहे, विषय कुठले असणार आहे, वेटेज कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. काय आहे निवड पद्धती या विद्युत सहाय्यक पोस्टसाठीची? विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, महाट्रान्सकोची कुठलीही एक्झामिनेशन असो, कुठल्याही पोस्टसाठी एक्झामिनेशन असो, त्यांचा पॅटर्न फिक्स आहे. याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर 130 प्रश्न हे बायफर्केट केलेले आहेत 2 भागांमध्ये. पहिला भाग आहे तुमचा प्रोफेशनल नॉलेजचा, ज्याला आपण टेक्निकल म्हणूया. ओके, टेक्निकल जो आहे टेक्निकल मध्ये तुमचे 50 प्रश्न आहेत. टेक्निकल मध्ये तुमचे 50 प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला 2.2 मार्क आहेत. म्हणजे जर बघायला झालं तर हे 110 मार्क्स असणार आहे. म्हणजे वेटेज खूप जास्त असणार आहे तुमच्या टेक्निकल किंवा ज्याला आपण म्हणतो प्रोफेशनल नॉलेज बद्दल. इथे प्रोफेशनल नॉलेज ज्या विषयाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे ते आहे तुमचं वीज तंत्री. इलेक्ट्रिशियन ही पोस्ट आहे, त्याच्यामुळे वीज तंत्रीसाठी टेक्निकल नॉलेज त्या फील्डचं तुम्हाला आवश्यक असणार आहे. 110 मार्क असणार आहे तुमच्या 50 प्रश्नांना. राहिलाय प्रश्न नॉनटेकचा. नॉनटेक किंवा अतांत्रिक ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये नॉनटेक जो पार्ट आहे नॉनटेकला तुम्हाला 80 प्रश्न असणार आहे. जसे इथे 50 प्रश्न होते इकडे 80 प्रश्न असणार आहे. पण याचं वेटेज मात्र जे आहे ते 0.5 मार्कचंच आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला फक्त 0.5 मार्क असणार आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 3 वेगवेगळे सेक्शन्स केलेले आहेत. एकामध्ये त्यांनी मराठी विषय दिलेला आहे जो कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तुमचा क्वांटिटी आहे आणि रिजनिंग आहे. ओके, आता सगळ्यात जास्त जे वेटेज आहे ते 40 प्रश्न आहे तुमच्या रिजनिंगला, 20 प्रश्न आहे तुमच्या क्वांटला आणि मराठीला सुद्धा 20 प्रश्न असणार आहे. जसा 0.5 मार्क फक्त आहे त्याच्यामुळे तुमचे हे जे 3 वेगवेगळे विषय आहेत तुमच्या नॉन टेक्निकल मध्ये, तर इथे मार्क मात्र 0.5 म्हणजे इथे 10 मार्क्स, इथे 10 मार्क्स आणि इथे 20 मार्क्स हे असणार आहे. जर आपण बघितलं तर हे 110 आणि हे तुमचे 40 मार्क्स असे मिळून तुम्हाला जी एक्झामिनेशन आहे 110 मार्क आणि हे 40 मार्क असे 150 मार्कांची एक्झामिनेशन तुम्हाला द्यायची आहे. ओके, म्हणजे प्रश्न तुमचे 130 आणि जे मार्क्स आहेत टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे ते 150 आहे. हे 2 तासामध्ये तुम्हाला द्यायचं आहे सगळं. दोन्ही तासामध्ये तुम्हाला कंबाईन अवर दिलेले आहेत. जो टाइम आहे तो कंबाईन दिलेला आहे. त्याच्यामुळे असं नाही की नॉनटेकला एवढाच वेळ, जसं आत्ताच्या काही एक्झामिनेशन मध्ये तसं होतं पण तसं इथे नाहीये. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कम्प्लीट पर्टिक्युलर फ्लो जर बघितला तर वेटेज जे आहे ते टेक्निकलला खूप जास्त आहे नॉन टेक्निकल पेक्षा. पण इथे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, निगेटिव्ह मार्किंग त्यांनी दिलेली आहे. ओके, ज्याला आपण नकारार्थी गुणपद्धत म्हणतो ती 1/4 आहे किंवा ज्याला 0.25 म्हणतो आपण स्पेसिफिक पर्सेंटेज वाईज. तर इथे लक्षात घ्या, जर तुमचे टेक्निकलचे 4 प्रश्न चुकले, टेक्निकलचे 4 प्रश्न चुकले तर तुमचे 2.2 मार्क हे मायनस होणार. आणि तुमचे नॉन टेक्निकलचे जर 4 प्रश्न चुकले तर तुमचा 0.5 मार्क तिथे कट होणार. तर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, त्याच्यामुळे ज्यावेळेस निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते त्यावेळेस अॅक्युरेसी तुमची ही हाय असली पाहिजे. अटेम्प्ट तुमचा लो असला तरी चालेल, लो म्हणजे एकदम लो नाही,
तर अटेम्प्ट वरती जास्त फोकस न करता असं अट्टास नाही धरायचं की मला सगळे 130 पैकी 130 सॉल्व्ह करायचे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे जेवढे काही सेक्शन्स आहेत प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला नॉन झिरो मार्क मिळायलाच पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज इथे तुम्ही 110 पैकी 110 घेतले आणि टॉप केलं आणि इकडे एखादा विषय अटेम्प्टच केला नाही, कुठला क्वेश्चनच अटेम्प्ट केला नाही, तर असं बिलकुल करू नका. हे खूप धोकादायक आहे, तुमचं सिलेक्शन त्याच्यामध्ये बिलकुल होणार नाही. 2022 महाट्रान्सकोमध्ये सेम एका विद्यार्थ्याबद्दल झालं होतं की जो त्यांच्या मेरिट गुणवत्ता यादीमध्ये येऊन सुद्धा त्यांनी फक्त एक पर्टिक्युलर मराठी विषयाचा कुठलाच प्रश्न सोडवला नव्हता, त्याच्यामुळे झिरो मार्क त्याला त्या विषयामध्ये पडले. तर गुणवत्ता यादीमध्ये असून सुद्धा तो विद्यार्थी त्याच्यामध्ये बाहेर गेला किंवा तो सिलेक्ट झाला नाही. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही जी पद्धत आहे ही सगळी त्यांनी मेन्शन केलेली आहे, त्याच्यामध्ये हीच गुणपद्धत आपण इकडे मेन्शन केलेली आहे. इथे जे टोटल मार्क आहेत तुमचे 150 मार्क, हे नंतर कन्वर्ट होतात तुमच्या 100 मध्ये आणि त्यानंतर तुमचा कट ऑफ हा लागत असतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी माहिती व्यवस्थित त्यांनी दिलेली आहे. जसं मी सांगितलं, वीज तंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान प्रोफेशनल नॉलेज म्हणजेच टेक्निकल, त्यानंतर जनरल ॲप्टीमध्ये रिझनिंग तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता म्हणजे क्वांट ॲप्टी आणि मराठी भाषा लँग्वेज. ओके 50 प्रश्न 110 मार्क, 40 प्रश्न 20 मार्क, 20 प्रश्न 10 मार्क, 20 प्रश्न 10 मार्क, अनुक्रमे एकूण नॉन टेक्निकलचे 80 प्रश्न आणि 40 मार्क येते लक्षात. आणि एकत्रित कालावधी दिलेला आहे त्यांनी 2 तासाचा. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग त्यांनी इथे दिलेली आहे 0.25%. जर तुम्ही एखादा क्वेश्चन अटेम्प्टच केला नाही त्याच्यामध्ये कुठलीही वजावट होणार नाही, कुठलेही मार्क्स तुमचे जाणार नाही. पण तुम्ही अटेम्प्ट केला आणि तो चुकला तर मात्र त्याचं व्हॅल्युएशन होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक्झाम देण्यासाठी, कारण ऑनलाईन सीबीटी असणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, ऑनलाईन टेस्ट असणार आहे, टेस्ट देण्यासाठी हॉल तिकीट जनरेट होताना तुम्ही फॉर्म भरला, तुम्ही फी भरली, ओके त्याच्यावरनं तुमचं हॉल तिकीट जनरेट होणार, तुम्ही एक्झाम देऊ शकणार. पण एक्झामच्या अगोदर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठलेही करत नाहीयेत, त्याच्यामुळे जर तुम्ही एक्झाम दिली आणि तुम्ही त्या लेवलपर्यंत गेला पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जर काही चुकीचं आढळलं तर तुमचं सिलेक्शन त्याच्यामध्ये होणार नाही. त्यांनी हे सगळं असं मेन्शन केलेलं आहे की तुम्ही ऑनलाईन अर्ज जर प्रॉपर यशस्वीरित्या भरला, याचा अर्थ फी भरली आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली, तर तुम्हाला एक्झामला तर बसू देणार आहे. पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठलंही होणार नाहीये एक्झामच्या अगोदर, त्याच्यामुळे अंतिम निवड जी आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवरतीच आधारित असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपची क्वेश्चन्स असणार आहेत याच्यामध्ये, येते लक्षात. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, ह्या लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्ही तयारी करणार असाल तर आपली महाट्रान्सको साठीची विद्युत सहायकाची सेपरेट बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे, पहिल्या काही विद्यार्थ्यांसाठी फ्लॅट 50% ऑफ आहे. 2999 मध्ये तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल सगळे सेशन त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहे, मोस्ट इम्पॉर्टंट पर्टिक्युलर क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असणार आहे. आणि ही जी टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे याच्यामधली मराठी आणि इंग्लिश माध्यमातून असणार आहे. सगळ्यांसाठी उपयुक्त बॅच आहे. जे विद्यार्थी क्लास 1 सुपर क्लास 1 साठी तयारी करतायत ते पुस्तक आणि जे पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन शीट आहेत किंवा ज्याला म्हणतो आपण की इलेक्ट्रिकल फॉर्म्युला शीट आहे, हे परचेस करू शकता आपल्या ड्रीम पाथ पुणे येतनं. ओके तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसंबंधी काहीही जर तुमची अडचण असेल, काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील, तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं 788-781-1411 या क्रमांकावरती, किंवा दुसरा क्रमांक आहे बघा 9699897070 याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या 5 मित्रांपर्यंत जरूर पाठवा, लाईक करा, आमच्या पर्टिक्युलर चॅनलला सबस्क्राईब करा, एकदा सबस्क्राईब केलं असेल तर वेगवेगळ्या डिव्हाइसमधनं करा आणि असेच आमच्यासोबत राहा. थँक्यू सो मच.